नमस्कार मित्र आता मी जो व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करणार आहे तो महाराष्ट्राच्या गतिमान सरकारच्या अभिनंदनासाठी केलेला व्हिडिओ आहे काल गुढीपाडवा होता मनसेचा मेळावा होता शिवतीर्थावर राज ठाकरेंनी त्यांच्या ठेवणीतलं एक अस्त्र बाहेर काढलं आणि त्यांना जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक व्हिडिओ सादर केला माहीमच्या दर्ग्याच्या अगदी मागच्या बाजूला जो समुद्रकिनारा आहे ते समुद्र भाराव हलु -हलु त्या समुद्रकिनाऱ्यात भराव टाकून तिथं एक अनधिकृतपणे दर्गा उभारण्यात आला आहे सध्या एक मजार आहे तिथे काही झेंडे लावलेत इस्लामचे आणि भाविक तिकडे ये जा करत असतात हळूहळू त्या हाजी अलीत रूपांतर होईल यात काय वाद नव्हता वेळीच ही बाब लक्षात आली आणि एका मोठ्या स्केलवरती मांडण्यात आली मनसेचा द जो पाडवा मेळावा जो आहे तो म्हणजे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या मेळाव्याकडे लागलेलं असतं आणि त्यात जर काही इशूज रेज केले गेले उचलले गेले आवाज उठवला गेला एखाद्या घटनेसंदर्भात समस्येबाबत तर फार मोठा त्याच्यावरती प्रभाव पडतो आणि प्रशासन जागं होतं आणि चटाचटा सगळे कामं होतात काल बावीस तारीख होती बावीस तारखेला अचानक जिल्हाधिकारी मुंबई शहराचं जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे ते जागं झालं त्यांना ती तक्रार प्राप्त झाली असं त्यांनी ग्राह्य धरलं आणि आज सकाळी आठ वाजता तेवीस तारखेच्या आठ वाजता त्या अनधिकृत दर्ग्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली अन अतिक्रमण विरोधी दस्ता तिथे पोहोचला महानगरपालिकेचा ती लँड जी आहे ती कलेक्टर लँड असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत ते सगळं ही सगळी कारवाई झाली गतिमान सरकार वेगवान निर्णय वगैरे जे काही ह्या महाराष्ट्र सरकारचं स्लोगन आहे या ईडी सरकारचं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार त्यानुसार ही कारवाई झाली धडक कारवाई झाली आणि समस्त हिंदूंना आनंद वाटावा अभिमान वाटावा असं काहीतरी घडलंय व फक्त हिंदूंनाच आनंद व्हावा असं काही नाही आहे मित्रांनो एक सुजान सजग नागरिक म्हणून आपल्या शहराचं जर विद्रुपीकरण होत असेल त्या समुद्रकिनाऱ्यांवर जर मुंबई शहराला एवढा मोठा समुद्रकिनारा लाभलाय त्या समुद्रकिनाऱ्यावर रिक्रिएशन पॉईंट्स फार कमी आहेत म्हणजे गिरगाव चौपाटी जू चौपाटी सोडली दादर चौपाटीचंही काही खरं नाही मग त्या ठिकाणी मुंबई शहरातल्या नागरिकांसाठी काही मनोरंजनाची ठिकाणं काही करमणुकीची साधनं होतील असं काही तिकडे रिक्रिएशन सेंटर वगैरे हो नसताना हे असे अनधिकृत दर्गे जर दर उभे राहत असतील तर ते तोडलेच गेले पाहिजेत आणि ते तोडायला दोन अडीच वर्षं लागली हे लक्षात घ्या मित्रांनो हा दर्गा हा काल उभा राहिलेला नाही आहे एकवीस तारखेला बावीस तारखेला राज ठाकरेंनी पाहिलं आणि तेवीस तारखेला तोडला हा दर्गा मागच्या दोन अडीच वर्षांपासून इथे आहे हळूहळू हळूहळू करत करत साधी मजार होती त्या मजारीचं सुशोभीकरण केलं गेलं आजूबाजूला भराव टाकून एक मोठा पन्नास फूट व्यासाचा असा प्लॅटफॉर्म तयार केला गेला तिथे खांब रोवले गेले त्याच्यावर यांचे हिरवे झेंडे चांद ताऱ्यावाले आहेत हे इस्लामी अतिक्रमण आहे ना हळूहळू तुमच्या शहराच्या एक एक नसा पोखरायला लागलेली समुद्रकिनारी झालं आणि ते दिसत होतं जे दारू प्यायला तिकडे समुद्रकिनाऱ्यावर जाणारे मराठी पोरं त्यांच्याही लक्षात येत होतं पण त्यातलं कोणी कधी बोललं नाही हा माहीमचा दर्गा एवढा जगप्रसिद्ध आहे त्या जगप्रसिद्ध दर्ग्याच्या दिमतीला जेव्हा त्यांचा उरूस असतो माहीमचं पोलीस स्टेशन अख्खा तिथं लोटतं आपले आयुक्त पोलीस आयुक्त पण तिकडे जातात त्या दर्ग्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला ही जी काही पडीक किनारपट्टी आहे तिथे ह्या बऱ्याच गोष्टी घडतात आता हा दर्गा झाला म्हणून थोडंफार तिकडे थोडीशी चहल पहल झाली होती मग तिकडे नेहमी गर्दुल्ल्यांचा अड्डा दारुड्यांचा अड्डा आणि नको ते अवैध धंदे तिकडे चालतात आणि हे सगळं पोलिसांना माहीत नाही तुमच्या महानगरपालिकेला माहीत नाही तुमच्या राजकारण्यांना माहीत नाही हे कोणी सांगूच नाही हे सगळं माहीत होतं असं असताना दोन अडीच वर्ष हा दर्गा तिथे उभा राहिला आज तो तोडला गेला आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करतो पण मित्र हो तुम्ही एक लक्षात घ्या मुंबईसारख्या शहरात नाशिकसारख्या शार शहरात पुण्यासारख्या शहरात ठाण्यासारख्या शहरात हळूहळू हे बांगलादेशी मुस्लिम रोहिंग्या मुस्लिम हे ज्या मोठ्या प्रमाणात ज्या प्रचंड प्रमाणात घुसलेल्या आहेत छोटे छोटे व्यवसाय स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात लावून बसलेले आहेत त्यांना कोण हटवणार आज ते डोईजड व्हायला लागलेत सारख्या शहर म्हणजे उपनगरात आमच्या मुंबईतल्या जो डोंबिवली प्युअरली मराठी माणूस खास करून ब्राह्मणी लोकसंख्या असलेला एक भाग पण त्या डोंबिवलीचा जर तुम्ही डोंबिवली पूर्वला गेलात रेल्वे स्टेशनच्या लगतचे जे काही फेरीवाले आहेत ज्यांनी सगळे फुटपाथ व्यापलेत त्यांच्या क्यू आर कोड जे आहेत ना तुम्ही गुगल पे फोन पे करतात ते जरा चेक करा कधी नावं काय येतात त्यावरती बघा मित्र हा धोका आहे ना तो असा सुप्त धोका आहे ज्वालामुखीसारखा जमिनीच्या भूस्तराच्या खाली दडलेला हा लावारच आहे एक ठेणगी पडू द्या एक ठेणगी पडू द्या कुठला तरी ओएसी बीएसी काहीतरी बरळू द्या आणि हिंदू मुस्लिम दंगा पेटू द्या राज ठाकरेंनी परवा एक उदाहरण दिलं की अठराशे ब्याण्णवला एक मोठी दंगल झाली होती आणि शंभर वर्षानंतर एकोणीसशे ब्याण्णवला एक मोठी दंगल झाली मी म्हणतोय हो ते शंभर वर्षाची वाट कशाला पाहता ही दंगल कधी होऊ शकते जेव्हा त्यांना अंदाज येईल त्यांच्या ताकदीचा जेव्हा ते आश्वस्त होतील की आहा आम्ही इथल्या मराठी माणसांना इथल्या हिंदूंना कानपट होऊ शकतो त्या दिवशी ते त्यांचा हात उगारणार हे लक्षात घ्या आणि ती वाट पाहत जगणं हे मराठी माणसाच्या हिंदूंच्या हे जे नशिबी आलं आहे ना त्याला कारणीभूत हे आपले राजकारणी आहेत जाणून बुजून झोपेचं जा सोंग आणून हे फिरणारे राजकारणी आहेत हे गतिमान सरकार वेगवान निर्णय वगैरे सगळं ठीक आहे आज जो झाला निर्णय त्याबद्दल मी अभिनंदनच केलं आहे सरकारचं पण ह्या सरकारने आता थोडंसं पेनिट्रेट करावं हो। खोलवर ही जी पाळमुळं रुजलेत ना ती जरा पाळमुळं हलवून बघावीत ही जमीन जरा खोदून बघावी हे रोहिंगे हे बांगलादेशी मुसलमान की ती खोलवर तुमच्या शहराच्या धमन्यांमध्ये घुसलेले आहेत छोटे 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 कटलरी पासून प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय हो आम्हाला जो वाटायचा अन्न आहे जो इडली डोसा आणि वडा सांबारचा सा स्टॉल लावतो आमच्या स्टेशनच्या बाहेर तो मुस्लिम निघाला तर काय सांगायचं तुम्हाला चेहऱ्याने काळा कुट्ट वाटत होता इतके दिवस त्याच्याकडचा डोसा आणि इडली वगैरे सगळं मिटक्या मारत लोक खात होते पंधरा दिवसापूर्वी त्याच्या स्कॅनरवरती जेव्हा पेमेंट करण्यासाठी मी स्कॅन केलं तर मोहम्मद रफिक निघाला कुठून आला मोहम्मद रफिक हा इथला महाराष्ट्रातला मुंबईतला नाही हा रोहिंग्या मुसलमान असू शकतो हा बांगलादेशी असू शकतो तर हे सगळे रोहिंग्या आहे बांगलादेशी आम्ही पोसायचे का सरकारने या गोष्टींकडेही लक्ष द्यावं तुमचे गतिमान निर्णय वेगवान धोरणं सगळे मान्य आहे आम्हाला पण एक प्रकारे ही शहरं जी पोखरणाचा उद्योग जो चालू आहे ना या सुप्त शक्तींकडे पण जरा सरकारी यंत्रणांनी आपले डोळे वाटारायला हवेत राज ठाकरेंनी काहीतरी एखादा इशू रेस केला म्हणजे त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे हे मान्य आहे राज ठाकरे ते पण निवळ राज ठाकरेच आहेत म्हणून तुम्ही कारवाई करणार का सामान्य जनतेचं सा काही नाही अनेक तक्रारी आहेत तुमच्याकडे येऊन पडले त्या अक्षता तेंडुलकरांनी दादरमध्ये जो विषय मांडला होता शेवटी त्यांनाच हाती कायदा घ्यावा लागला कायदा मोडून त्यांनी जे काही केलं कायद्याच्या विरोधात जाऊन जे काही केलं अरेला कार्य केलं तेव्हा कुठेतरी ते दादर स्टेशनचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो मोकळा श्वास घेऊ लागला नाहीतर तिथे सामान्य माणसाला चालणं आमच्या आया बहिणींना तिथून वाट काढत जाणं मुश्किल झालं होतं याकडे लक्ष सरकारने कधीच दिलं नाही या नव्या सरकारकडून फार अपेक्षा आहेत लोकांच्या काल राज ठाकरेंनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे सभा आहेत त्याच्या मागे सभा घ्यायला जाणं हे जसं चुकीचं आहे किंवा हे करण्यात तुम्ही गुंतून जाल आणि महाराष्ट्राचा जा विकास बाजूला पडेल गोष्ट खरी आहे महाराष्ट्राच्या विकासासोबत महाराष्ट्राचं भरणपोषण करणं आणि ह्या महाराष्ट्ररूपी बहरलेल्या झाडावर लगडलेल्या झाडावर जी बाणगुळं वाढू आहेत ना हे रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम बाणगुळं जी वाढू पाहत आहेत त्यांना वेळी छाटलं पाहिजे आणि ते छाटण्याचं चा काम हे सरकारचं आहे राज ठाकरेंचं नाही आहे किंवा तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं नाही की आम्ही सतत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तक्रारी करत फिरतोय सरकारने याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो आणि तुर्तास थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार